नमस्कार। आपण मागच्या वेळेस एक चल समीकरण म्हणजे इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल या प्रकरणामध्ये 12 व्या प्रकरणामध्ये समीकरण सोडवण्याची पद्धती आपण पाहिलेली आहे। सॉल्व द गिवन इक्वेशन्स असा प्रकार आपला झालेला आहे, म्हणजे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स, पुढील समीकरणे सोडवा हे आपण शिकलो। त्याचे मी तुम्हाला 4-5 पायऱ्या सांगितल्या, बघा 5 पायऱ्या। इज देअर डिनॉमिनेटर छेद आहे का, त्यानंतर इज देअर ब्रॅकेट कंस आहे का, इज देअर लाईक टर्न्स सजातीय पद आहेत का, लांबचा काढून द्या, पाठवून द्या, जवळचा पाठवून द्या, अशा पद्धतीने। आता त्याचाच उपयोग करून आपण शाब्दिक उदाहरण म्हणजे वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत। लेखी उदाहरणामध्ये वर्ड प्रॉब्लेम म्हणजे लेखी उदाहरणामध्ये सगळ्यात महत्वाचं गोष्ट आपल्याला समीकरण तयार करता आलं पाहिजे। प्रथमतः समीकरण तयार करायचं दिलेल्या अटीवरून समीकरण तयार करायचं, आणि समीकरण सोडवायचं कसं आपल्याला माहिती आहे। आता म्हणजे यातलं फक्त महत्वाचं स्किल काय आहे, टू मेक अ इक्वेशन, समीकरण तयार करणे। तर मी आता डायरेक्ट कसं करायचं त्यापेक्षा आपण डायरेक्ट उदाहरणाकडे जाऊयात। तर मी आधी इंग्लिशमध्ये उदाहरण वाचतो, मग मराठीत वाचतो। पहा, पान नंबर 78 वर जोसेफ्स वेट इज 2 times द वेट ऑफ हिज यंगर ब्रदर। जोसेफचं वय 2 times म्हणजे गुणिले, जोसेफचं वय 2 times त्याला ट्वाइस म्हणतात, 3 times त्याला थ्राइस म्हणतात, 4 times 5 times असं आलं तर 2 ने गुणायचं 2 times, 3 ने गुणायचं, 4 ने गुणायचं, टाइम्स आलं की गुणायचं। कळलं का? इंग्लिश वाले लक्षात ठेवा, मराठी वाले दुप्पट। जोसेफचं वय यंगर म्हणजे लहान भाऊ, म्हणजे जोसेफचं वेट इज 2 times द वेट ऑफ हिज यंगर ब्रदर। जोसेफचं वय वजन त्याच्या लहान भावाचं, यंगर ब्रदर म्हणजे लहान भावाच्या दुप्पट। आता मराठीतलं उदाहरण पहा, जोसेफचे वय वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे। जोसेफचं वजन दुप्पट आहे। जोसेफ्स वेट इज 2 times ऑफ हिज, 2 times द वेट ऑफ हिज यंगर ब्रदर। म्हणजे कमी वेट कोणाचं आलं? करेक्ट, कमी वेट आलं यंगर ब्रदर्स, म्हणजे त्याच्या लहान भावाचं। कमी वजन कोणाचं आलं? लहान भावाचं। मग लहान भावाचं वजन एक्स मानायचं। मग लेट, बघा बरं का इंग्लिशमध्ये, लेट वेट ऑफ यंगर ब्रदर बी एक्स किलोग्राम। वेट ऑफ यंगरला जो लहान आहे ना त्याचं मानायचं नेहमी, म्हणजे लहान भावाचे वय, समजा लहान भावाचे वजन एक्स किलोग्राम मान। कळलं का? लहान भाव जो लहान आहे ना, जो कमी, ज्याचं वजन कमी कोणाचं आहे? लहान भावाचं। जे लहान, जे कमी आहे संख्या, तिला एक्स मानायचं। मला सांगा त्याचं वजन दुप्पट आहे, म्हणजे याचा अर्थ जोसेफचं वजन किती आहे? वेट ऑफ जोसेफ्स वेट असं लिहिलं तर चालेल, जोसेफ जे ओ एस ई पी एच, जोसेफ्स वेट, जोसेफचे वजन बरोबर काय ओळ दिलेली आपल्या अट काय दिलेली? ट्वाइस, त्याच्या दुप्पट। जोसेफचं वेट त्याच्या भावाचं एक्स आहे, त्याच्या भावाच्या एक्सच्या ट्वाइस म्हणजे 2 times म्हटलंय ना, म्हणजे 2 ने गुणायचं, दुप्पट आहे म्हणून पटकन पट आलं की पटकन गुणायचं। भावाचं वजन एक्स आहे म्हणजे 2 एक्स। पहिल्या ओळीचं काम संपलं, पुढची ओळ वाचा। फाइंड जोसेफ्स वेट, जोसेफचं वय काढा। इफ जेव्हा सम ऑफ देअर वेट इज 63 kg, त्यांच्या वया वजनाची सम ऑफ देअर वेट्स त्यांच्या वजनाची बेरीज 63 kg असेल, दोघांचे मिळून वजन 63 kg असेल, तर जोसेफचं वय काढा। सम ऑफ दोघांची मिळून म्हणजे बेरीज, मग बघा भावाचं एक्स प्लस जोसेफचं एक 2 एक्स, भावाचं आणि जोसेफचं दोघांचं बेरीज सम किती दिले?
63 मला वाटतं पुढे तुम्हाला सोडवता येईल. 1 + 2 3x = 63 गुणिले 3/8 लगेच पाहिलं पाहिजे वेट ऑफ यंगर ब्रदर बी च्या ऐवजी इज म्हणायचं किती 21 kg आणि जो सेल्स वेट किती एक्स आहे 2x 2 × 21 42 kg हे झालं इंग्लिश मध्ये. मराठी लहान भावाचे वय 21 वर्ष मानू नाही म्हणायचं आहे म्हणायचं मानूच्या काही म्हणायचं जो शेतचे वय नाही सॉरी वजन जो शेतचे वजन किती एक्स आहे 2x 2 × 21 सम अशा पद्धतीने लेखी उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे. एक नमुना पुस्तकात सोडून दिलेलं गणित आहे. आता पुस्तकातलं आणखी एक गणित पहा. आपण आधी पुस्तकातले सोडूयात. न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज न्यूमरेटर म्हणजे अंश ऑफ अ फ्रॅक्शन आधी इंग्लिश मध्ये समजून सांगतो आधी मग मराठीकडे जाऊयात. न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 5 more than इट्स डिनोमिनेटर. न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज म्हणजे आहे 5 more म्हणजे प्लस मोर ग्रेटर म्हणजे जास्त 5 more म्हणजे 5 ने जास्त आहे कुणापेक्षा डिनॉमिनेटर पेक्षा. म्हणजे न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा 5 ने जास्त आहे. म्हणजे कोण जास्त आहे न्यूमरेटर कमी कोण आहे डिनॉमिनेटर. कळलं का? आता मराठीतलं काय अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश मोठा आहे छेदापेक्षा 5 ने म्हणजे लहान कोण झाला छेद म्हणजे डिनॉमिनेटर. तुम्ही म्हणाल लेट डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन बी एक्स आणि हेच न्यूमरेटर NUM न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज इक्वल काय 5 more म्हणजे 5+ याच्यामध्ये फक्त +5 मानायचं. ग्रेटर मोर आले की प्लस करायचं. मराठीत काय होईल अपूर्णांकाचा छेद ना आहे ना एक्स मान म्हणून अपूर्णांकाचा अंश 5 ने मोठा आहे ना म्हणजे 1 + 5 हे सेमीसाठी नाही मराठीसाठी पहिल्या ओळीचं काम संपलं. पुढचं इफ बघा बरं का नीट 4 is added to numerator and denominator म्हणजे 4 न्यूमरेटर मध्ये पण मिळवा आणि डिनॉमिनेटर मध्ये पण मिळवा. द फ्रॅक्शन ऑब्टेन्ड इज 6/5 तर अपूर्णांक 6/5 आहे 5 मिळतो. जर अंशात आणि छेदात 4 is added to numerator and denominator अंशात आणि छेदात 4 मिळवले असता आपल्याला 6/5 हा अपूर्णांक मिळतो. आता मराठीत अंश व छेद यामध्ये 4 मिळवल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो. मग आफ्टर ऍडिंग 4 न्यूमरेटर विल बी आणि आफ्टर ऍडिंग 4 डिनॉमिनेटर विल बी बघा न्यूमरेटर कुठे आहे x+4 त्याच्यामध्ये 4 मिळवलं x+4 न्यूमरेटर x+5 आहे 1 + 5 त्याच्यामध्ये 4 मिळालं म्हणजे हे 1 + 9 झालं. डिनॉमिनेटर मध्ये 4 मिळवायचं डिनॉमिनेटर किती आहे x त्याच्यामध्ये 4 मिळालं. हेच मराठीमध्ये आपण 4 मिळवून चार मिळवून येणारा अंश
चार मिळून येणार छे. चला आम्ही शोधू हे बघा, एक अधिक पाच त्याच्यामध्ये चार मिळवलं म्हणजे काय झाला एक अधिक नऊ. छेद पुढे एक्स त्याच्यामध्ये चार मिळवलं म्हणजे अंश माहित झाला छेद माहित झाला. आता बघा बरं का, सांगा बरं तो अपूर्णांक काय होईल मग, अंश किती आहे नवीन, अपूर्णांकाचा अंश न्यूमरेटर किती एक्स प्लस नाही, छेद किती आहे एक्स प्लस फोर, डिनॉमिनेटर एक्स अधिक चार आहे ना, हा अंश आणि छेद हा अपूर्णांक किती मिळतो सिक्स अपॉन फाईव्ह. अंश आणि छेद बरोबर सिक्स अपॉन फाईव्ह, येणारा अपूर्णांक हा अंश आणि छेद येण्यासाठी बघा वरती अंश आणि छेद न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिलं हा किती असतो सिक्स अपॉन फाईव्ह म्हणजे इज इक्वल टू सिक्स अपॉन सहा छेद पाच. तिरकस गुणाकार करून बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन पाच याला गुणिले होईल आणि हा इकडे गुणिले होईल. दुसरा प्रश्न, ब्रॅकेट आहे का, आहे गुणा म्हणजे पाच एक्स पाच नव पंचेचाळीस सहा एक्स आपल्या दोघांना गुणा चोवीस लाईफ टर्म्स आहे बघा सजातीय पद हा अधिक इकडे आल्यावर हा अधिक चवाज होईल फक्त याला जागा साईन डिफरन्स अट्रॅक्शन बिगर साईन चिन्ह समाज करा सहा दोन पाच गेले एक मोठ्या चिन्ह वाजा लांबचा पंचेचाळीस तिकडे गेले वजा होईल प्लस चा मायनस होईल. मोठ्याचं चिन्ह वाजा तुम्हाला मी आयडिया सांगितली शेवटी जर माझं चिन्ह राहिलं तिथं शेवटच्या पाहिजे तर दोघांचे चिन्ह बदलून टाकायचे माझं सहा अधिक होईल आणि माझं सहा अधिक होईल झालं मला माहित झालं एक्स मग पहिले बरोबर होईल जायचं डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन बी च्या ऐवजी बरोबर म्हणायचं एकवीस आणि न्यूमरेटर फ्रॅक्शन एक्स प्लस फाईव्ह आणि सेमी व्हॅल्यूला सांगता येईल एकवीस अधिक पाच सव्वीस होईल झालं म्हणजेच गिवन फ्रॅक्शन तो अपूर्णांक काय गिवन फ्रॅक्शन न्यूमरेटर किती सव्वीस आणि डिनॉमिनेटर किती एकवीस एक्सची किंमत मिळाल्यावर पहिले वळी जायचं बघा मराठी वाल्यांनी अपूर्णांकाचा अंश एकवीस आहे अपूर्णांक छेद सॉरी अपूर्णांकाचा छेद बरोबर अपूर्णांकाचा छेद बरोबर एक अधिक पाच बरायचं आणि म्हणून तो अपूर्णांक अंश किती सांगा अपूर्णांकाचा अंश सव्वीस छेद किती आहे एकवीस म्हणून तो अपूर्णांक सव्वीस छेद एकवीस असेल बरोबर. आता तिसरं गणित आधी गणित समजून घ्या इक्वेशन सोडवणं फारसं काय अवघड नाही. आता बघा पुस्तकामध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती ऍक्टिव्हिटी आपण आता पाहणार आहोत तर नीट काळजीपूर्वक पहा. आता इंग्रजीमध्ये वाचतो बघा रत्ना हॅज रुपीज 200 मोर दॅन 200 मोर म्हणजे अधिक 200 मोर दॅन म्हणजे जास्त थ्री टाइम्स टाइम्स आलं म्हणजे तीनने गुणायचं अमाऊंट ऑफ रफिक हॅज रफिकच्या रकमेच्या बघा बरं का म्हणजे लेट अमाऊंट ऑफ रफिक बी एक्स आणि अमाऊंट ऑफ रत्ना नीट ओळवाचा फरक काय
200 मोर याद एक दोन से कराए थे करेक्ट थ्री टाइम्स तीन ने बनाया रुपीस कळलं का आधी सेमी वाल्यांना सांगतो मग मराठी वाल्यांना सांगतो इफ रुपीज 300 फ्रॉम द अमाउंट विथ रफिक आर गिवन सॉरी इफ 300 फ्रॉम द अमाउंट विथ रत्ना रत्नाच्या रकमेतील 300 रुपये आर गिवन टू रफिक रफिकला दिले काय होतंय मग बघा बरं 300 रुपये रत्नाचे रफिकला दिले ही रुपीज 300 फ्रॉम द अमाउंट विथ रत्ना आर गिवन टू रफिक रफिक दिले मग रफिक्स न्यू अमाउंट रफिक जवळ 300 रुपये आले रत्नास न्यू अमाउंट रत्नाची अमाउंट ही होती बघा 3x + 200 पण यातून 300 रुपये त्याला दिले म्हणजे माझा 300 झाले चिन्ह समजायला केली तर पुढे वाचा परत पहा रत्नाकडचे 300 रुपये रफिकला दिले म्हणून रत्नावरून 300 रुपये वजा केले आणि रफिक मध्ये 300 रुपये ऍड केले तर काय होतं अमाउंट विथ रत्ना विल बघा बरं का अमाउंट विथ रत्ना अमाउंट रत्नाची अमाउंट रत्नाची अमाउंट विल इज वॉज आर विल वगैरे आलं की बरोबर चिन्ह द्यायचं विल 7/4 टाइम्स 7/4 टाइम्स म्हणजे गुणिले द अमाउंट विथ रफिक रफिकची रक्कम x + 30 300 आता हे सोडवा फक्त याला ब्रॅकेट घाला खाली भागिले 4 आहे ना याला भागिले 4 आहे याला काहीच नाही क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 इन नाही चार नेत म्हणा 12x प्रत्येकाला म्हणा 400 7x 7 × 300 = 21 लाईफ टाइम साहेब बघा याला इकडे घ्या प्लस चा मायनस झाला 5x आहे लांबचा 400 21 × 425 गुणिले 5 भागिले होईल 1/500 आहे बघा म्हणजे अमाउंट ऑफ रफिक किंवा रफिकचा अमाउंट म्हणा आता हे अमाउंट ऑफ रफिक जे म्हणतो आपण अमाउंट विथ रफिक म्हणा अमाउंट विथ आणि अमाउंट अमाउंट विथ रफिक हे असं पटत नाही हे रफिक अमाउंट बी रत्ना जाऊन झालं x = 500 रफिक सामान इज बी म्हणजे बरोबर x = 500 रत्ना सामान 3x + 200 इथे 512 1500 पण आकार आली काय एकाची 500 आली आणि एकाची 1700 आली आता बघा कॅल्क्युलेशन करताना काळजीपूर्वक करा त्याच्यामध्ये फासर यायचं अवघड नाही परत पहा आता सतराशे यात 300 दिले समजा 1400 आहे 1400 × 7/4 4 + 12 4 × 25 0 7 × 5 = 35 7 × 1 =
सातशे चार आहे. हा हा पेज चारशे पाचशे तीनशे गेले सर पाचशे तीनशे आठशे होईल सातशे चार चौदाशे. हा बरोबर पा इथपर्यंत मी सांगितलं तुम्हाला एक्स पर्यंत रफिंग अमाऊंट एक्सची किंमत पाच पाचशे बघा आणि रफिंग रत्नाचा अमाऊंट थ्री एक्स प्लस टू हंड्रेड याच्या किमती भरल्या आणि दोघांची अमाऊंट मिळालेली आहे. आता मराठी वाले जे त्यांना सांगतो बघा नीट काळजीपूर्वक पहा रत्नाजवळची रक्कम नीट वाचा रत्नाजवळची रक्कम रफिक जवळच्या रकमेच्या रत्नाची रक्कम रफिकच्या रकमेच्या तिपटीपेक्षा दोनशे जास्त आहे रफिकच्या रकमेच्या मग कमी रफिक कोळ आहे म्हणून रफिकची रक्कम एक्स मानू रफिकची रक्कम एक्स रुपये मानू रत्नाची रक्कम परत वाचा रत्नाजवळची रक्कम रफिकच्या रकमेच्या तिपटीपेक्षा याची तिप्पट म्हणजे तीन एक्स दोनशे रुपये जास्त जास्त म्हणजे अधिक करायचं कमी असतं तर वजा केलं असत झालं का. पुढे रत्नाजवळचे तीनशे रुपये घेऊन रफिकला दिले बघा रत्नाचे तीनशे रुपये याच्यात तीनशे रुपये याला द्यायचे मग रफिकची नवीन रक्कम पूर्वी एक होती त्याला तीनशे रुपये मिळतील आता ऍड होते आणि रत्नाची नवीन रक्कम रत्नाची रक्कम आहे ना त्यातून तीनशे काढून घेते यातले तीनशे काढले चिन्ह समान वाजवत करू मोठ्या चिन्ह आले का तर काय होत तर रत्नाजवळची रक्कम रफिक जवळच्या रकमेच्या सातशे चार पट होते. रत्नाजवळची रक्कम म्हणजे तीन एक्स वजा शंभर ही रत्नाची रत्नाची रक्कम ही काय होते म्हणजे बरोबर रफिकच्या रकमेच्या रफिकची रक्कम आहे बघा ही तिच्या सातशे चार पट होते. भागिले चार गुणिले होते हे झालं बघा चार इकडे गुणिले आला तिरकस गुणाकार केला थोडक्यात चारने आठ गुणा सातने आठ गुणा सजातीय पद आहे अधिक सात एक्स वजा झाला फक्त ह्या काय करा पाच एक्स वजा चारशे एकवीसशे पाच एक्स वजा चारशे तिकडे अधिक झाला पंचवीसशे झाला गुणिले पाच भागिले झाले पाचशे एकची किंमत किती आली पाचशे वर जायचं रफिक ची रक्कम बरोबर पाचशे रुपये आणि रत्नाची रक्कम तीन एक्स अधिक दोनशे बघा तीन गुणिले पाचशे अधिक दोनशे पाचशे तीन पंधराशे अधिक दोनशे सतराशे तुम्हाला रिकाम्या चौकटी भरायच्या चौकटी सांगतो बघा लेट आता इनिशियल अमाऊंट विथ रफिक बी एक्स रफिकची रक्कम एक्स मानली रत्न आहे काय होईल थ्री एक्स प्लस टू हंड्रेड रफिक जवळची रक्कम एक्स मानली आहे रत्न जवळची आहे बघा इथं तुम्हाला भरता येईल याच्यावरून तुम्ही त्या चौकटी भरून टाका. आता आपण बारा पॉईंट दोन मध्ये पहिलं गणिताकडे जाऊयात याच्यामध्ये जवळजवळ दहा गणित आहेत तर सोपी सोपी गणित आपण आता घेऊयात. तर पहा पहिलं गणित याला वेळ लागणार आहे आपल्याला कारण आपण मराठीत पण पाहतो आणि इंग्रजीत पण पाहतो. तर पहा आई आता इंग्लिश मध्ये वाचतो मदर इज 25 इयर ओल्डर दॅन हर सन. आता मदर आणि सन याच्यामध्ये कोण मोठा कोण लहान आहे करेक्ट कॉमन सेन्सची गोष्ट आहे मुलगा लहान आहे मुलाचं वय मानूया आजच बरोबर आहे. आता वयाच्या उदाहरणामध्ये एक गोष्ट सांगतो बघा जर आफ्टर आफ्टर टू इयर आफ्टर थ्री इयर आफ्टर आता तुमचं वय आज किती आहे तुम्ही समजा आठवीला आहात आठवीचा चौदा वय आहे बरोबर आहे का मग चौदा वर्षानंतर वर्षांनी आफ्टर अजून हेन्स अजून पाच वर्षांनी तुमचं वय किती होईल चौदा आणि पाच एकोणावीस म्हणजे तुम्ही चौदा अधिक पाच केलं दहा वर्षांनी किती होईल चौदा अधिक दहा आफ्टर टेन इयर्स चौदा अधिक दहा
म्हणजे तुम्हाला आफ्टर नंतरचं वय असेल तर तुमचं प्रत्येकाचं वय काय होईल वाढेल. आणि मागचं विचारलं बिफोर 10 इयर्स 2 इयर अगो 2 वर्षापूर्वी पूर्वी शब्द आला. आधीच विचारलं मागचं तर मला सांगा तुमचं आज वय 14 आहे. 4 वर्षापूर्वी तुमचं वय किती असेल 14 वजा 4 म्हणजे 10. 5 वर्षापूर्वी तुमचं वय किती असेल 14 वजा 5 म्हणजे 9. कळतंय का? म्हणजे मागचं जर वय काढायचं असेल तर तुम्ही वजा करायचं आणि पुढचं काढायचं असेल तर ते मिळवायचं तेवढे वर्ष. तेवढंच एक गोष्ट लक्षात ठेवा. गणितात मी सांगतोच आहे. आता मुलगाला त्याचे आजचं वय मानायचं प्रेझेंट एज लेट सन्स प्रेझेंट एज बी एक्स इयर मदर्स एज मदर्स प्रेझेंट एज इज इक्वल मदर इज 25 इयर ओल्डर मोठी आहे 25 ने मोठी आहे मोठी म्हणजे मिळवायचं मुलाचे आजचे वय प्रेझेंट म्हणजे आजचं वय मानायचं एक्स मुलाचे आजचे वय एक्स वर्ष मान मग आईचे वय आईचे आजचे वय काय ओळी मराठीतली आईचे वय मुलाचे वयापेक्षा 25 वर्ष जास्त आहे जास्त म्हणजे अधिक करायचं पहिल्या ओळीचं काम संपलं पुढे वाचलं फाईंड सन्स एज मुलाचं वय काढा इफ आफ्टर 8 इयर्स 8 वर्षांनी बघा 8 वर्षानंतर आता 8 वर्षांनंतर आफ्टर 8 इयर अजून 8 वर्षांनी तुमचं वय 14 8 22 होईल म्हणजे तुम्ही 14 अधिक 8 म्हणजे 8 मिळवलेत मग 8 वर्षांनी दोघांची वय बदलेल मग आफ्टर 8 इयर्स सन्स एज विल बी आज एक्स होत 8 वर्षांनी वाढेल आफ्टर 8 इयर्स मदर्स एज विल बी आईचं वय एक्स अधिक 25 होत 8 वर्षांनी वाढेल 25 8 5 13 25 8 33 बघा 8 वर्षांनी मुलाचे वय आणि 8 वर्षांनी आईचे वय बरोबर आजचं वय काय मुलाचं एक्स 8 वर्षांनी म्हणजे अधिक 8 आणि आईचं वय किती आहे एक्स अधिक 25 त्याच्यामध्ये 8 म्हणजे बघा 8 वर्षांनी मुलाचं पण वय 8 ने वाढेल आणि आईचं पण वय 8 ने वाढेल म्हणून 8 वर्षांनी मुलाचं वय याच्यामध्ये 8 वाढेल म्हणजे मिळवायचे आणि आईच्या वय पण 8 मिळवायचे दोघांची 8 वर्षांनी वय माहीत झाली 8 वर्षानंतर मुलाचे वय आईच्या वयाशी गुणोत्तर 4/90 म्हणजे मुलाचं वय आईच्या वयाशी गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे भागाकार मुलाचे वय किती आहे बघा एक्स अधिक 8 भागिले आईचं वय किती आहे एक्स अधिक 33 मुलाचं वय आईच्या वयाशी गुणोत्तर किती होईल म्हणे 4/9 बरोबर 4/9 आता इंग्लिश मध्ये अट पहा नीट सेमीवाल्यांनी फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 इयर्स रेशियो म्हणजे भागाकार सन्स एज टू मदर्स एज सन्स एज मदर्स एज इज 4:9 किंवा 4/9 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन किरकस गुणाकार करून बघा 9 × x + 1 9 याला गुणिले होईल 4 × x + 23 होईल 9x 9 8 12 4 × 4 x 23 × 4 3 × 4 = 12 4 × 3 = 12 4 × 8 = 9 ब्रॅकेट झाला का लाईफ टाइम से बघा इथे लिहितो हा अधिक तिकडे वजा होईल हा अधिक तसाच
चिन्हा समान बाजू एक करू अधिक पाच लांब समान अंतर आहे माझं तिकडे काय होईल भागिले होईल गुणिले पाच भागिले होईल हे सोडवलं सुद्धा इतकंच हे असंच इतके इथपर्यंत आता आपल्याला विचारलं त्यांनी सन सीएच म्हणजे पुराचं वय लगेच पाहिजे वगैरे असं उत्तर लिहायचं सन्स प्रेझेंट एज बरोबर लिहायचं त्याच्याबरोबर एक्स म्हणजे किती फोर इयर किती वर्ष उत्तर आहे चार वर्ष एक्स किंमत चार आली तुम्ही लगेच पाहिलं मुलाचे आजचे वय चार वर्ष आहे म्हणायचं मानू नाही काय म्हणायचं आहे 12.2 मधलं पहिलं गणित आपण सोडवलं आहे कळलं का 12.2 काहीतरी चुकलेलं आहे परत एकदा पाहू मदर्स एज इज 25 इयर ओल्डर दॅन हर सन एक्स आणि एक्स प्लस 25 बरोबर आफ्टर 8 इयर्स बरोबर आहे 8 वर्षांनी एक्स अधिक 8 आणि एक्स अधिक 33 मग काय सन्स एज टू मदर्स एक्स प्लस 8 एक्स प्लस 33 4/9 बरोबर 4/9 एक्स अधिक 8 हा इथे 33 पाहिजे सॉरी 33 पाहिजे 4/3 12 बाराने 13 132 येईल बहात्तर गेले गुणिले पाच भागिले 12 ही बघा म्हणजे मुलाचं वय किती वर्ष आलं 12 वर्ष आलं कळलं काय इथं आता दोन नंबरचं गणित डिनॉमिनेटर आणि ते फ्रॅक्शनच आहे बघा परत एकदा आपण पाहूया डिनॉमिनेटरचं गणित पाहूया पहा दोन्ही अर्ध्या भागात अर्ध्या भागात इंग्लिश सांगतो समजून पहा द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर डिनॉमिनेटर इज ग्रेटर म्हणजे डिनॉमिनेटर मोठा आहे म्हणजे लहान कोण झाला न्युमरेटर म्हणजे अंश डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन द न्युमरेटर बाय 12 म्हणजे डिनॉमिनेटर 12 ने मोठा आहे कोणापेक्षा न्युमरेटर पेक्षा न्युमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी एक्स डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज इक्वल टू 12 ने मोठा आहे म्हणून एक्स प्लस 12 कळलं इफ द न्युमरेटर इज डिक्रीज बाय 2 न्यू काय कोण न्युमरेटर डिक्रीज बाय 2 डिक्रीज म्हणजे वजा करणे म्हणजे न्यू न्युमरेटर न्यू न्युमरेटर इज इक्वल टू पहिला न्युमरेटर एक्स होता डिक्रीज बाय 2 म्हणजे 2 ने वजा करायचा आणि न्यू डिनॉमिनेटर अँड डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7 इन्क्रीज म्हणजे वाढवायचं म्हणजे अधिक करायचं डिनॉमिनेटर किती आहे 1/12 आणि 7 ने वाढवायचं इन्क्रीज बाय 7 परत पाहू का न्युमरेटर लहान होता म्हणून एक्स मानला डिनॉमिनेटर 12 ने मोठा आहे न्युमरेटर 2 ने कमी करायचं म्हणजे एक्स मायनस 2 आणि डिनॉमिनेटर 7 ने वाढवायचं म्हणजे 7 ने वाढवायचं आता फ्रॅक्शन काय होईल न्युमरेटर डिनॉमिनेटर म्हणजे एक्स मायनस 2 अपॉन एक्स प्लस 19 गिवन कंडिशन द न्यू फ्रॅक्शन इज इक्विवेलेंट टू 1/2 तर नवीन फ्रॅक्शन हा 1/2 इक्विवेलेंट म्हणजे समान इक्विवेलेंट म्हणजे बरोबर बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन दोन्हीकडे गुणिले होईल आणि 1/(x+9) होईल 2 ने आतमध्ये म्हणा 2x+4 प्रत्येकाला म्हणायचं 1/(x+19) छेद नाही ब्रॅकेट नाही आता हा एक्स इकडे घ्या अधिकचा वजा होईल 4 2x+1 म्हणजे 1x+4 4 तिकडे गेल्यावर अधिक होईल म्हणजे 1 ची किंमत आली 23
न्यूमरेटर ऑफ फ्रैक्शन 23, डिनोमिनेटर ऑफ फ्रैक्शन बराबर x प्लस 12 न्यूमरेटर 23 डिनोमिनेटर 35 आला मग गिवन फ्रैक्शन न्यूमरेटर किती आहे 23 डिनोमिनेटर किती आहे 35 परत पा हे तुम्हाला समजले नाही न्यूमरेटर तर तो फ्रैक्शन म्हणा इक्विवेलेंट म्हणा भेटतो म्हणजे बरोबर म्हणा बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन सोडवलं x मिळालं म्हणजे न्यूमरेटर ऑफ फ्रैक्शन 23 आहे डिनोमिनेटर ऑफ फ्रैक्शन x अधिक 12 x प्लस 12 x म्हणजे 23 अधिक 12 35 आणि मग गिवन फ्रैक्शन न्यूमरेटर वर लिहायचं डिनोमिनेटर खाली लिहायचं आता मराठीत एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे छेद मोठा आहे अंशापेक्षा मग अपूर्णांकाचा कोण मोठा आहे छेद मोठा आहे अंश लहान आहे ना जो लहान आहे त्याला x मानायचं अंश x मान मग अपूर्णांकाचा छेद तो 12 ने मोठा आहे छेद म्हणून x अधिक 12 त्याच्या अंशातून दोन वजा केले अंशातून दोन वजा केले म्हणजे नवीन अंश दोन वजा करा आणि नवीन छेद छेदात 7 मिळवले हा छेद आहे बघा त्याच्यात 7 मिळवा तर झालेला अपूर्णांक 1/2 सममूल्य होईल झालेला अपूर्णांक कोणता होईल बघा बरं हा नवीन अंश x वजा 2 नवीन छेद x अधिक 19 हा अपूर्णांक सममूल्य म्हणजे बरोबर तिरकस गुणाकार करून असं सोडवायचं बघा सेम x 23 मिळेल पहिल्या वेळी लिहायचं अपूर्णांकाचा अंश 23 अपूर्णांकाचा छेद x अधिक 12 23 अधिक 12 35 बरोबर आहे का आणि म्हणून तो अपूर्णांक वरती अंश लिहा 23 आणि खाली छेद लिहा 23/35 हा तो अपूर्णांक असेल बघा छेद 23 मध्ये 12 मिळवा 35 येते का ओके आणि त्यांनी काय सांगितलं 23 मधून अंशातून 2 वजा करा 21 छेदात 7 मिळवा 42 21 बरोबर 1/2 येतं या ठिकाणी दुसरं गणित पण आपलं झालंय अशा पद्धतीने पहिले दोन गणित आपण संपलेले आहेत अजून एक गणित येतो आता बघा तिसरं गणित सोपं गणित घेतो आता एक द रेशो ऑफ वेट ऑफ कॉपर अँड झिंक इज झिंक इन ब्रास इज 13:7 रेशो म्हणजे गुणोत्तर दिले बघा जेव्हा गुणोत्तर येतं त्यावेळेस आपण कॉमन मल्टिपल एक्स मानायचं लेट कॉमन मल्टिपल बी एक्स काय मानायचं कॉमन मल्टिपल लेट बरोबर आहे आणि वेट ऑफ कॉपर अँड झिंक रेशो आहे वेट ऑफ कॉपर आणि वेट ऑफ झिंक रेशो दिलेला आहे त्याला एक्स एक्स लावायचा बघा पहिला 13 आहे म्हणून हा 13x आणि हा 7x होईल आणि फाइंड द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास अन स्टील वेटिंग 700 ग्रॅम बरोबर आहे उत्तर 700 ग्रॅम जे आहे म्हणजे दोन्ही मिळून 700 ग्रॅम आहे म्हणजे यांची बेरीज 700 ग्रॅम आहे बघा पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आपण मराठीमध्ये समानपट एक्स मानू म्हणायचं काय म्हणायचं समानपट एक्स मानू आता कोणकोण आहे तांबे आणि जस्ताचं गुणोत्तर दिलेलं आहे म्हणून तांबे तांब्याचे वजन आणि जस्ताचे वजन 13x आणि 7x इथपर्यंत संपलं 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात दोन्ही मिळून पितळ तयार होते 700 पितळ म्हणजे दोघांची बेरीज 700 जस्त किती असेल म्हणून
13x अधिक 7x बराबर 700 बराबर 13 20x बराबर 700 गुणिले 20 भागिले होईल x 35 आलं इथं जायचं तांब्याचं वजन 13x 13 गुणिले 35 आणि रस्ताचं वजन 7x 7 गुणिले 35 गुणाकार तुम्ही करा इथं x इज इक्वल टू 35 आल्यानंतर खालचं सगळं हेच असेल वेट ऑफ कॉपर 13x 13 गुणिले 35 करा गुणाकार तुम्ही करा आणि वेट ऑफ झिंक 7 गुणिले 35 करा गुणाकार तुम्ही करा तुम्हाला कोणाचं विचारलं त्यांनी फक्त फाइंड द वेट ऑफ झिंक हे खालचं विचारलं 7 5 35 7 1 20 3 24 ग्रॅम 245 या ठिकाणी आपण थांबूयात.